ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लग्नानंतर दोघे चर्चेत राहिले नाही आता मात्र त्यांच्या नात्यामुळे ते चर्चेत आले आहेत या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहेत एक एप्रिल रोजी ऐश्वर्या राय नीता अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला गेली या होती यावेळी ऐश्वर्या रायसोबत मुलगी आराध्या देखील होती ऐश्वर्या रायसोबत मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला अभिषेक बच्चन दिसला नाही यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी थेट यांचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं आहे अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायसोबत नीता अंबानी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नसल्यानं ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगत आहे विशेष म्हणजे नीता अंबानी यांच्या कार्यक्रमात सलमान खानची देखील उपस्थिती होती खास करून जिथे ऐश्वर्या राय जात असे तिथे सलमान खान हजर असायचा असं आसा जाणवलं आहे त्यामुळे आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा जर खरंच घटस्फोट झाला तर पुन्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र येतील असा विश्वास नेटकऱ्यांनी ने व्यक्त केला आहे दरम्यान येणारा काळ ठरवेल की काय नेमकं घडणार आहे ब्युरो रिपोर्ट मराठी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा